बारामती लोकसभेसाठी भाजपनं आता कंबर कसलेली आहे. अजित पवारांनी बारामतीच्या जागेवर दावा केल्यानंतर आता हर्षवर्धन पाटलाच्या कन्या अंकिता पाटलांचे भावी खासदार असे बॅनर झळकलेत. त्यामुळे बारामतीच्या जागेवरून महायुतीमध्ये ठिणगी पडणार का असा प्रश्न निर्माण झालाय. पाहूयात आपण. अंकिता पाटलांचे भावी खासदार म्हणून बॅनर्स. बारामतीच्या जागेवरून महायुतीत ठिणगी. अजितदादांच्या दाव्यानंतर भाजपही बारामतीसाठी आग्रही. पवारांचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या बारामतीवर भाजपची नजर आहे. अजित पवारांच्या मदतीनं पवारांचं संस्थान खालसा करण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बारामती लोकसभेवर अजितदादांनी दावा केला असून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्याही चर्चा रंगल्या. त्यातच आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या कन्या आणि भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापुरात त्यांचे भावी खासदार म्हणून फलक झळकल्यानं विविध चर्चा सुरू झाल्या. अंकिता पाटील यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची जबाबदारी आहे. अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. तसंच युवकांचं संघटन देखील सुरू केलंय. खडकवासला या क्षेत्रात भाजपचा जास्त प्रभाव आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवण्यास भाजप आणि मित्रपक्षांना निवडणूक जिंकणं सोपं जाईल असा राजकीय अंदाज बांधला जातो. पण लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. तर बारामतीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होणार असल्याचा काँग्रेसला विश्वास आहे. एक ते लोकशाही आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे, दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे. त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे, कारण काही लोकशाही आहे, त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोण लढणार. सुप्रिया तर एक खासदार आहे, त्यामुळे त्याची त्यांची मुलगी आमदार म्हणून लढत असेल तर तो त्यांचा भाग आहे. पण मूळ प्रश्न आहे की तिथं इंडिया अलायन्सचाच उमेदवार जिंकेल, आम्ही तुम्हाला आतापासून सांगतो. बारामतीचा गड काबीज करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पण आता त्यांना पवारांच्याच तालमीत तयार झालेल्या अजितदादांची साथ मिळाल्यामुळे भाजपच्या अपेक्षा दुणावल्या. भारतीय जनता पक्षानं बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. 2014 लोकसभा निवडणुकीत युतीतर्फे महादेव जानकर, 2019 निवडणुकीमध्ये कांचन राहुल कुल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीची गणितं बदललेली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली असल्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षांची ताकद वाढणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून माननीय अंकितांना युवा एक युवा म्हणून एक उच्च शिक्षित म्हणून खासदार व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पक्षाकडे त्या पद्धतीची मागणी करणार आहे. बंडानंतर अजितदादांनी बारामती लोकसभेवर दावा ठोकून आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच अंकिता पाटलांच्या उमेदवारीच्या चर्चांमुळे महायुतीत बारामतीच्या जागेवरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीचा तिढा कसा सोडवला जाणार हे पाहावं लागणार आहे. मंगेश कचरे, साम टीव्ही न्यूज, बारामती.